आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून सोलापूर रेल्वे विभागामार्फत महिलांकडे रेल्वेची सर्व सूत्रे सोपवण्यात आली। यावेळी लोको पायलट अनिता राज आणि सहाय्यक लोको पायलट भावना कोष्टा यांनी उद्यान एक्सप्रेसची सूत्रे हाती घेतल्याचं पाहायला मिळालं। 8 मार्च जागतिक महिला दिन म्हणून भारत देशामध्ये साजरा केला जात आहे, त्या अनुषंगाने रेल्वे विभागात सुद्धा हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय। त्या अनुषंगाने मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागामध्ये सोमवारी उद्यान एक्सप्रेसची सर्व सूत्रे महिलांनी हाती घेतली। सोलापूर DRM पासून ते सिक्युरिटी गार्डपर्यंत सर्व कारभार हा महिलांनी पाहिला। यावेळी DRM शैलेश गुप्ता यांच्या सुविद्य पत्नी यांनी DRMचे पद भूषवत रेल्वे विभागाच्या विविध पदावर कार्यरत असणाऱ्या महिलांचा यथोचित सन्मान केला। त्यानंतर बेंगलोरहून आलेल्या उद्यान एक्सप्रेसची सर्व सूत्रे महिलांनी घेतली। यावेळी DRMच्या सुविद्या पत्नी यांनी रेल्वेचे लोको पायलट अनिता राज आणि सहाय्यक लोको पायलट भावना कोष्टा यांचा देखील सत्कार करण्यात आला आणि त्यांना यावेळी शुभेच्छा दिल्या। प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्यान एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून मुंबईकडे रवाना केलं। दरम्यान DRM यांच्या सुविद्या पत्नी यांनी प्रतिक्रिया देताना महिलांना शुभेच्छा दिल्या, तर DRM शैलेश गुप्ता यांनी याबाबत अधिक माहिती देताना महिलांसाठी हा नवोपक्रम राबवल्याचं सांगितलं। तसेच लोको पायलट अनिता राज यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महिलांना रेल्वे चालवण्याची मुभा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली। सदरच्या रेल्वेमध्ये एकूण 11 महिलांनी कामकाज बजावले। यामध्ये TC लोको पायलट तसेच RPF जवानांनी गार्ड यांचा देखील समावेश होता। एकंदरीत महिला दिनाचं औचित्य साधून रेल्वे विभागातर्फे एक अनोखा उपक्रम हाती घेण्यात आल्याने सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं वातावरण पाहावयास मिळत आहे। यावेळी लोको पायलट श्रीमती अनिता राज, सहाय्यक लोको पायलट श्रीमती भावना कोष्टा, गार्ड श्रीमती वैशाली भोसले, स्टेशन मास्टर श्रीमती सुहासिनी शिंदे तसेच मुख्य तिकीट तपासनीस AM अंदेली, तिकीट तपासनीस AB राठोड, शिल्पा भालेकर, AL डाले, AA बसांगार, रेल्वे स्टेशन तिकीट तपासनीस सुनीता गडदे आणि वैशाली वाडिया, तसेच चौकशी कक्ष सुनीता शिंदे, बुकिंग कक्ष कर्मचारी लक्ष्मी R सोनवणे, हेल्पर टेक्निशियन स्टाफ, ट्रॅकमन आणि सुरक्षा रक्षकांसहित महिला कर्मचारी कार्यरत होते। श्रीमती प्रतिभा गुप्ता अध्यक्ष महिला कल्याण संघटने यांनी विभागीय रेल्वे प्रबंधक श्री शैलेश गुप्ता यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून उद्यान एक्सप्रेस सोलापूरहून रवाना करण्यात आली। तिकीट निरीक्षक प्रीती धवणे व लुट्स डेल यावेळी उपस्थित होत्या। आता अभिमानानं बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल।